पनवेल महानगरपालिका हद्दीतील मौजे बीड तळोजे मजकूर चाळ नागझरी आडिवली धानसर आणि करवले या गावातील गावठाण क्षेत्रातील मालमत्ता पत्रकाचे वाटप मंगळवारी तळोजे मजकूर येथील शिवमंदिरामध्ये पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 30 गावे समाविष्ट झाली असून यातील MMRDA 11 गावांचे आणि सिडकोकडील 13 गावे असे एकूण 24 गावांच्या गावठाणातील मालमत्तांचे मालमत्ता पत्रक करण्याबाबतच्या सूचना भूमिलेख अभिलेख विभागाकडून महापालिकेस आल्या होत्या. यापैकी 7 गावांच्या मालमत्तांची मोजणी पूर्ण करून एकूण 725 मालमत्ता पत्रक तयार करण्यात आले आहेत. या मालमत्ता पत्रकांचे वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, भूमी अभिलेख, कोकण प्रदेश उपसंचालक जयंत निकम, जिल्हा अधीक्षक सचिन इंगळे, पनवेल महानगरपालिका नगररचना उपसंचालक ज्योती कवाडे, उपअधीक्षक प्रदीप जगताप, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह माजी नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिका कार्यक्षेत्रातील स्क्वेअर फूटवरती जमिनीच्या किमती गेलेल्या आहेत, अशावेळी मालमत्ताधारकांना स्वतःच्या मालमत्ताचे मालमत्ता पत्रक असणे महत्त्वाचे आहे. अशावेळी महापालिकेने दिलेले मालमत्ता पत्रक मालमत्ता पत्रकाधारकांसाठी मोठी सनद आहे. मला खात्री आहे येत्या काळात उरलेल्या गावातील घरमालक देखील मालमत्ता पत्रकांसाठी मागणी करतील आणि पालिका त्यांना मालमत्ता पत्रक देईल असे सांगितले. अनेक ठिकाणी आम्ही पाहतो की वेगवेगळ्या ठिकाणी थेट IAS अधिकारी येतात आणि आपण सांगितल्याप्रमाणे साहेब त्या ठिकाणी त्यांना ते राहतात तेवढ्या पिरियडमध्ये त्यांना घेणं देणं आहे. पण मी पाहिलंय गणेश देशमुख साहेबांच्या बाबतीमध्ये की ते काही मूळचे आपल्या पनवेल परिसरातले नाहीत, पण त्यांचा सतत आग्रह आहे की मी किती दिवस या महापालिकेचे आयुक्त राहीन मला माहिती नाही, पण जितका काळ मी या ठिकाणी आहे तितका काळ पुढच्या अनेक वर्षांसाठी या परिसरामध्ये ही महापालिका कशी विकसित होणार आहे, काय अडचणी येतील याचा विचार ते सातत्यानं करत राहतात. आणि म्हणूनच कुठली अडचण त्यांच्या पुढे जर आली तर ती अडचण या ठिकाणी आल्यानंतर ते आपण सुरू केलेली योजना की आपण सुरू केलेला प्रकल्प की आपण सुरू केलेलं विकास काम हे बंद न करता त्या ग्रामस्थांची समजूत घालण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सोबतीनं तेही तितकाच पुढाकार घेतात आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी या मार्गी लागत असतात. आजही परेश ठाकूर आणि आम्ही त्याठी निकम साहेब आम्ही मॅडम चर्चा करत होतो, पनवेल शहरामधले काही रस्ते रुंदीकरणाच्या संदर्भामध्ये काही प्रस्ताव हे महापालिकेच्याकडून आता या ठिकाणी पुढे कलेक्टर ऑफिसला जातील आणि त्यानंतर त्याच्या अनुषंगानं सुद्धा आपल्याला मदत करावी लागेल. या सगळ्याच्या माध्यमातून आपलं शहर देखणं झालं पाहिजे आणि आपलं शहर सुंदर झालं पाहिजे, विकसित झालं पाहिजे. आणि हे तिनही होत असताना कुठल्याही एका माणसावरती अन्याय होता कामा नये, त्याला मी या विकासासाठी योगदान दिलंय तर मला या ठिकाणी त्याचा अभिमान वाटतो. हीच भूमिका सातत्यानं प्रत्येक महापालिकेचा नागरिक ग्रामस्थ असेल शहरी भागात असेल त्याच्या मनात निर्माण व्हावी, असं काम येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून व्हावं आणि त्यामुळे या पनवेल महापालिकावासियांचं जीवन अधिकाधिक समृद्ध व्हावं अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी आपण ज्या मंदिराच्या प्रांगणात बसलोय त्या महादेवाच्या चरणी करतो. हे जर एवढं मोठं मोठं डॉक्युमेंट मालकी हक्काचं डॉक्युमेंट आपल्याला आपल्या घरात येऊन मिळते तर आपण करून घेतलं पाहिजे, आपण मालक बनलो पाहिजे, मग बाकीच्या सोपस्कारनंतर. तर आज या शुभप्रसंगी मला तुम्हालाही आवाहन करायचं होतं. दुसरा, नेते हे नेतेच असतात, अधिकारी अधिकारीच असतो, अधिकाऱ्याचं विजन वेगळं असतं, नेत्यांचं वेगळं असतं. हा कार्यक्रम मी नाट्यगृहामध्ये किंवा ते आता दुरुस्तीला काढलं म्हणून आपल्या ज्येष्ठ नागरिक भवनमध्ये घेण्याबद्दल सुचवलं होतं. आमदार साहेब म्हटले नाही आपण कार्यक्रम तिथं घेऊ, पण एवढ्या लोकांना एवढ्या लांब बोलवायचं आणि तिथं कार्यक्रम घ्यायचा याच्यात काही फार तथ्य नाही आहे. आणि मग हा कार्यक्रम आमदार साहेब आणि हरीशजी परेशजी यांच्या विचाराने हा इथं कार्यक्रम झाला. मग आता हरीश म्हटलेत त्यांनी मला पण नेता करून टाकलं आमदार साहेबांच्या बरोबर. यामध्ये फक्त माझं कॉन्ट्रीब्युशन हेच आहे की हा एक चांगला पेंडॉल टाका, पेंडॉल वगैरे आकर्षण आल्यानंतर त्याला कार्यक्रमाचं स्वरूप येतं. पण ही संकल्पना आमदार साहेबांची, साहेबांनी येता येता तुमच्यासाठी गुड न्यूज आणलेले आहे की हा पेंडॉल आज टेम्पररी आहे, पण भविष्यात जेव्हा इथं कार्यक्रम घेऊ तेव्हा इथं भव्य दिव्य हॉल असला पाहिजे, या ठिकाणी बांधकाम असलं पाहिजे. आता महापालिकेतून मी सहजासहजी 5 कोटी काही सहज सोडले नसते, तुमचा टॅक्स येत नाही, तुमचा कार्डला विरोध आहे, मग तुम्हाला 5 कोटी द्या म्हणजे काय. पण साहेबांनी ते पैसे शासनाकडून आणले,
त्यामुळे माझं त्यामध्ये सुद्धा काही कॉन्ट्रीब्युशन नाही. हे सर्व श्रेय मान्य आमदार महोदयांचं आहे. शासनाने आपल्याला 5 कोटी रुपये दिलेत आणि प्युअरली तुमच्या मंदिराच्या बाजूला हॉल बांधण्यासाठी दिलेत. आणि मी आताच कटेकर साहेबांना स्टेजवर बोलून विचारलं, हे जर शिडको व्याप्त असतं तर पुन्हा आपल्याला शिडकोचा इश्यू आला असता, पण शिडकोच्या बाहेर आहे ही गुरुशरणची जागा, ही आपल्या नावावर करून घेऊ आणि लवकरात लवकर हा बांधकामाचा सुद्धा शुभारंभ सन्मान्य आमदार महोदयांच्या हस्ते त्या ठिकाणी आपण करू, जेणेकरून हा परिसर सगळा विकसित होईल. शिडकोने कुठेही कम्युनिटी सेंटर त्यांनी दिला नाही, जेणेकरून काही लग्न, साखरपुडे, वाढदिवस, शाळांचे कार्यक्रम करता येतील असे विविध ज्यांना या इथे अशा सुद्धा समस्या आणि या समस्यातून मार्ग काढण्याचं काम हे महानगरपालिकेचं असल्याचं आम्ही वारंवार आयुक्त साहेबांना आम्ही सांगत होतो. आणि त्याच्यानुसार आज ग्रामीण भागामध्ये आपल्याला जर विकास करायचा असेल तर मग या इथं ग्रामीण भागामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम हा सर्वात पहिला हा शुद्ध पाणी, त्याच्यानंतर 2 म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था आणि त्याचबरोबर मग सांगता या इथं असलेले रस्ते, वीज, अजून सांगता या इथं विजेचे जोडण्या, अजून सांगता स्ट्रीट लाईट ह्यांची प्रचंड अशी आवश्यकता आहे, प्रचंड कमतरता असल्याचं. आणि जर प्रॉपर्टी कार्ड दिले गेले तर मग सांगता ह्या प्रॉपर्टी धारकांच्या बरोबर आपल्याला त्यांच्याशी चर्चा करता येणं हे शक्य होईल, नाहीतर मग सांगता घाबरून मग सांगता ते इथं असहकार करतील, जे आपल्याला बाकी पूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून आलेलं आहे. आणि त्या दृष्टीने या इथं प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे या इथं आता चालू झालेलं आहे आणि मला विश्वास आहे की सर्व गैरसमजुती साजला बाजूला होऊन आणि या इथे प्रॉपर्टी स्वतःच्या जागेचा सर्वे करून घेणं आणि प्रॉपर्टी कार्ड घेणं, कारण प्रॉपर्टी कार्ड घेतल्यामुळे या इथे ज्या जागा या इथे आप सर्वांना मग सांगता अगदी सांगता नाईलाजाने सिडकोच्या जागेमध्ये किंवा फॉरेस्टच्या जागेमध्ये इथं उभे करायला लागलेले आहेत, त्यांना याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका उत्पन्न होत नाही आहे. परंतु ज्यांच्या जागा या गावठ्यांच्या जागेवरती आहेत त्यांना त्यांचा हक्क हा इथे प्राप्त होणार आहे आणि त्याचा फायदा हा पुढील काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात होणार आहे.